मित्रांनो, मला बऱ्याच कमेंट्स येत होत्या की सर नवरा बायको ह्या विषयावर व्हिडिओ बनवा. असं म्हणतात की नवरा बायकोचे नाते हे खूप पवित्र नातं आहे. जेव्हा दोन व्यक्ती लग्न करतात तेव्हा त्यांची फक्त शरीरे वेगळी असतात आणि आत्मा एक होतो. पण आज धावपळीच्या जगात ह्या सगळ्या गोष्टी पुराणातली वांगी म्हणून राहिल्या आहेत. आज स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून पुढे चालली आहे आणि ही खूप आनंदाची गोष्ट आहे. आज नवरा बायको दोघे पण नोकरी करत असल्यामुळे दोघे पण स्वावलंबी झालेले आहे. एका बाजूला ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी घडत असताना नवरा बायको मध्ये असलेले प्रेम हे कुठेतरी मेकॅनिकल होत चालले आहे. आजचे प्रेम फक्त फेसबुक आणि व्हॉट्सअपवर लोकांना दाखवण्यासाठी चांगले फोटो काढायचे एवढ्या पुरते मर्यादित झाले आहे. पण पडद्यामागे वास्तवता वेगळीच असते. आज घटस्फोटाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे कारण एकमेकांबद्दलची आपुलकी, प्रेम, आदर कमी होत चालला आहे. तसे पाहायला गेले तर कारणे खूप आहे, पण आजच्या व्हिडिओमध्ये मी चार मुख्य कारणे सांगणार आहे ज्याच्यामुळे आज नवरा बायकोमध्ये जास्त दुरावा निर्माण होत आहे. सर्वात पहिले कारण म्हणजे अपेक्षांचा भडीमार. आज छोट्या छोट्या कारणावरून जी नवरा बायकोमध्ये भांडणे होतात त्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे एकमेकांकडून ठेवलेल्या अनावश्यक अपेक्षा. त्याने मला फोनच केला नाही, त्याने माझ्या मेसेजला रिप्लायच दिला नाही, तो वेळेवर घरीच येत नाही, तो मला बाहेर कुठे फिरायलाच घेऊन जात नाही, तो मला कधी नवीन ड्रेस किंवा साडीच घेऊन येत नाही, किंवा तिने सकाळी इतक्याच वाजता उठले पाहिजे, तिने हाच ड्रेस घातला पाहिजे, तिने मला जेवण वेळेवरच दिले पाहिजे, दरवेळेस तिनेच मला फोन केला पाहिजे. मित्रांनो, तुम्हीच सांगा, या असल्या प्रकारच्या अनावश्यक अपेक्षा आपण ठेवल्या तर आपला संसार कसा सुखी होईल? आता तुम्ही म्हणाल आपल्याच माणसाकडून अपेक्षा ठेवणार. बरोबर आहे, अपेक्षा ठेवा, पण आग्रह धरू नका, त्या पूर्णच झाल्या पाहिजे. जिथे आग्रह निर्माण होतो तिथे वादाला सुरुवात होते. त्यापेक्षा एकमेकांना समजून घ्या. इथे नवऱ्याने आणि बायकोने दोघांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे की आपण अनावश्यक अपेक्षा तर ठेवत नाही ना. दुसरे कारण, तुझी चूक आहे आणि माझे बरोबर आहे. मित्रांनो, विचार करा, जेव्हा नवरा बायको प्रत्येक वेळेस दोघे पण हा दृष्टिकोन ठेवतील की नेहमी माझेच बरोबर आहे, तुझे चुकीचे आहे, तेव्हा कसा निर्णय होईल? पण आज दोघांचे पण अहंकार एवढे मोठे झाले आहे की कोणच माघार घ्यायला तयार नसते. पण एक लक्षात ठेवा, तुम्हाला तुमच्या जोडीदाराबरोबर आयुष्य घालवायचे असते, त्यामुळे एकमेकांना माफ करायला शिकता आले पाहिजे. समोरचा माणूसच आहे ना, देव नाही, तो चुका करणारच, त्या चुका पोटात घालता आल्या पाहिजे. एकमेकांचे दुर्गुण स्वीकार करता आले पाहिजे. मला माहिती आहे ह्या गोष्टी बोलायला सोप्या आहे पण करायला अवघड. पण आयुष्य सुखाने आणि आनंदाने जगायचे असेल तर हे करावंच लागेल, नाहीतर आयुष्य कधी निघून जाईल समजणार पण नाही. त्यामुळे नवरा बायको मध्ये प्रेम टिकवायचे असेल तर दोघांनी तडजोड करायला शिकले पाहिजे. तिसरे कारण, एकमेकांची काळजी न घेणे. अनेक वेळा असे होते, आपण एकत्र राहत असताना आपण एकमेकांची काळजी घेत नाही. असे वाटते घरातच आहे ना, याच्यासाठी किंवा हिच्यासाठी काय करायचे, आता जे हवं ते मिळाले आहे त्याला खुश करून काय होणार आहे, हे कुठे घराबाहेर जाणार आहे, आपल्याकडेच राहणार आहे. पण असं नाहीये, तो तुमचा जीवन साथी आहे, तो तुमच्या बरोबर आयुष्य काढणार आहे, त्याच्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेणे तुमचे कर्तव्य आहे, त्याच्या तब्येतीची, त्याच्या इच्छा आकांक्षाची काळजी घेणे तुमचे कर्तव्य आहे. नवरा बायकोच्या नात्यामध्ये जेव्हा एकमेकांबद्दल काळजी नसते तेव्हा तिथे एकमेकांबद्दल आदर राहत नाही आणि मग भांडणे चालू होतात. कारण दोघांचे म्हणणे असते, तो माझ्यासाठी काही करतच नाही, तेव्हा मी कशाला काय करू, त्यामुळे ही भांडणे कधीच संपत नाही. त्यामुळे तुमच्या जोडीदाराला गृहित धरायची चूक अजिबात करू नका. जसे तुम्ही स्वतःच्या सुखाला महत्व देता, स्वतःच्या इच्छांना महत्व देता, तेवढेच महत्व तुम्हाला जोडीदाराच्या सुखाला सुद्धा देता आले पाहिजे. चौथे कारण, जे सर्वात महत्वाचे आहे आणि आजकाल ते खूप वाढत चालले आहे, ते म्हणजे एकमेकांचा विश्वासघात करणे. ते मग कोणत्याही मार्गाने असू दे, खोटे बोलून असू दे किंवा दुसऱ्या व्यक्ती बरोबर संबंध ठेवणे असू दे, जेव्हा नवरा बायको मध्ये विश्वासघात येतो तेव्हा ते नाते असणे नसणे यात काही फरक नसतो. विश्वासघात हे एक प्रकारचे विष आहे जे नवरा बायकोच्या पवित्र नात्याला मारून टाकते, त्याचा आत्माच निघून जातो. जे नवरा बायको एकमेकांबरोबर विश्वासघात करतात ते फक्त एकमेकांचा विश्वासघात करत नाही, ते आपल्या पूर्ण परिवाराचा विश्वासघात करतात. याने फक्त एकाचे आयुष्य बर्बाद होत नाही, मुलांचे आयुष्य बर्बाद होते, आई वडिलांचे आयुष्य बर्बाद होते. त्यामुळे नवरा बायकोने
एकमेकांबरोबर कधीच विश्वासघात करू नये. काही गोष्टी खटखट असतील तर मोकळेपणाने बोला. मी तर म्हणेल विचार जुळत नसतील तर समजुतीने वेगळे व्हा, कारण ते विश्वासघात करण्यापेक्षा चांगले आहे. पण विश्वासघात नावाचा साप तुमच्या आयुष्यात येऊ देऊ नका. मित्रांनो, तुम्हाला खऱ्या अर्थाने सुखी आणि आनंदी व्हायचे असेल तर तुम्हाला वैयक्तिक, पारिवारिक, व्यावसायिक, सामाजिक सर्व क्षेत्रामध्ये बॅलन्स साधता आला पाहिजे. नाहीतर एखाद्या कंपनीचा मालक जरी तुम्हाला बनवला पण त्याच दिवशी तुम्ही घटस्फोटाचा अर्ध भरत असाल तर त्या ऐश्वर्याचा काही फायदा नाही. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि नवरा बायको मध्ये अजून काय समस्या येतात ते पण मला सांगा, म्हणजे त्यावर मी व्हिडिओ बनवेल. डिस्क्रिप्शन मध्ये प्रेरणादायी पुस्तकांची लिंक दिली आहे. एक एक व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते, त्यामुळे व्हिडिओला लाईक करून माझा उत्साह वाढवा. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.